या पूर्ण प्रवासामध्ये एक महत्त्वाचा टप्पा आणखी येतो, तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचं निधन. आणि मुंबईसाठी म्हणून प्रत्येकाला बाळासाहेब ठाकरेंची जाण्याची वार्ता कोणी द्यायची किंवा मग ती परिस्थिती कशी हाताळायची हा मुख्य प्रश्न होता. आणि त्यावेळेला त्या पूर्ण कायदा सुव्यवस्था हाताळण्याची जबाबदारी तुमच्यावर आली. मुळात तो दिवस कसा होता, कारण खूप जिकरीचं काम होतं आणि लाखोचा समुदाय होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन आणि त्याच्यानंतरचा बंदोबस्त ही हे मुंबई पोलिसांच्या समोरचं नक्कीच एक खूप मोठं आव्हान असं होतं. आणि त्याची थोडी पार्श्वभूमी आहे, म्हणजे मी 2008 ते 2010 मध्य प्रदेश विभागात अप्पर पोलीस आयुक्त होतो आणि शिवसेना प्रमुखांची तेव्हा प्रकृती थोडीशी खालावली होती आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. आणि तेव्हाही अशीच परिस्थिती होती की कदाचित आपल्याला असा बंदोबस्त करावा लागेल, म्हणून आम्ही एक नियोजन तयार केलं होतं. आणि खरं सांगायचं तर आमची कोणामध्येच अशी इच्छा नव्हती की आपल्याला हा बंदोबस्त करायला लागावा, कारण ते किती अवघड काम आहे हे आम्हाला सगळ्यांनाच समजत होतं. 31 ऑगस्ट 2012 त्या दिवशी माझं सहपोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आणि शिवसेना प्रमुख त्यांची तब्येत ऑलरेडी नाजूक होती आणि अशा प्रकारचा बंदोबस्त कदाचित आपला करावा लागेल. निश्चितपणे शिवसेना प्रमुखांचं जे शिवसैनिकांशी नातं आहे आणि लोकांच्या मनावरती त्यांचा जो प्रभाव होता आणि किती लोक येतील ते लोक आले तर आपण त्यांचं मॅनेजमेंट कसं करायचं हा एक अव्वल दर्जाचा प्रोफेशनल चॅलेंज होता. आणि नोव्हेंबर महिन्याच्या 3 आठवड्यात जेव्हा आम्ही तो प्रत्यक्ष बंदोबस्त केला ते 2.5 महिने आम्हाला काम करायला मिळाले. त्यापूर्वी मुंबईने 2 मोठ्या व्यक्तींच्या अंत्ययात्रा बघितल्या होत्या. 1920 लोकमान्य टिळकांची बघितली होती आणि 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बघितली होती. ते काही संदर्भ आम्हाला मिळाले, अधिकाऱ्यांनी चर्चा करून किती अंदाज किती लोक येतील तर साधारण 2.5-3 लाखापासून 20 लाखापर्यंत म्हणजे ही रेंज तर खूप जास्त होती. मग त्याचं बॅरिकेडिंग कसं करायचं, पण हे सगळं करत असताना डॉक्टर सत्यपाल सिंग मुंबईचे पोलीस आयुक्त होते आणि सगळ्यांना बरोबर घेऊन टीम म्हणून काम कसं करायचं याचा एक मला असं वाटतं त्यांची काम करण्याची पद्धत हा एक आदर्श वस्तुपाठ होता. म्हणजे आम्ही 4 जॉईंट कमिशनर होतो आणि जनरली अधिकारी एकमेकांशी भांडूही शकतात, पण अवघड प्रसंगात एक दिलाने काम करायचं हे एक मला असं वाटतं त्यांच्या लीडरशिप स्टाईलमुळे शक्य झालं असेल. कुंटेसाहेब महानगरपालिका आयुक्त होते, त्यांनी आम्हाला खूप बंदोबस्तासाठी मदत केली. आणि खरं सांगायचं ना तुम्हाला तर मुंबई पोलीस दलात आता मी बरेच वर्ष काम केले, वेगवेगळ्या पदांवरती काम केलं. इट इज अ स्पेशल फोर्स, म्हणजे तुम्ही मुंबई पोलीस दलासमोर एखादं आव्हान दिलं तर ते पार पाडण्याची धमक आणि क्षमता मुंबई पोलिसांच्यामध्ये आहे. तेव्हा हे आपण अवघड काम करतो हे माहिती होतं, पण आपली टीम मजबूत आहे आणि आपण हे काम चांगलं करू शकतो असा आत्मविश्वाससुद्धा होता. आणि चांगल्या प्रकारे तो बंदोबस्त पार पडला, लोकांनी म्हणजे त्रास कोणालाही न होता, चेंगराचेंगरी कुठली अनवस्था प्रसंग असं सगळं न होता एक खूप अवघड बंदोबस्त मुंबई पोलिसांनी चांगल्या प्रकारे पार पाडला. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.